चेंडू मिड विकेट रिजन मध्ये कणकणीत दणदणीत चटकार, पहिल्या चेंडूवरती समाचार घेतो आणि याचा फुल लेंथ पद्धतीचा चेंडू अक्रॉस द लाईन मिडल गाठला होता आणि पहिल्या चेंडूवरती आघात केला होता. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, अतिशय सुंदर रित्या बाउंड्री कव्हर केली होती चेंडूला आणि नक्कीच पहिल्या चेंडूवरती खातं खोलतोय तो म्हणजे भाई वैयक्तिक सहा या धावसंख्येवर. नक्कीच अनिल याची स्तुती केली होती आणि पहिल्या चेंडूवरती आघाज. प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. एसपी इलेव्हनचे ओनर सिद्धांत पाटील यांच्याकडून ऑलरेडी 100 रुपयाचे मार्क मानकरी या ठिकाणी भाई रोहित या ठिकाणी झालेले आहेत. पण पुन्हा एकदा कमबॅक करतो अतिशय सुंदररित्या अनिल शेळके. हा सुद्धा एक कच्च्या गुरुचा चेहरा नाही, नक्कीच दाखवून देतो दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करतो. पुन्हा एकदा सज्ज सात आठ पर्यंत राईट अँड राऊंड टिकट मारा. यावेळेस भरकटलेले नक्कीच पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतील. पंच बंटी स्वर चेंडू अवांतर स्वरूपात एका धावेने भर, धाव फरकावरती धावा लागतील 8. पुन्हा एकदा भाई आक्रमक रव या पहिल्या चेंडूत. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस झाला मिड विकेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल बॉल 1 बाउन्स 4 धावांसाठी खणखणीत चौकार. बारक्या कांबळे त्या ठिकाणी हजर होते, झेल होऊ शकला असता. पुढे येऊन झेल टिपण्याचा नक्की प्रयत्न करायला हवा होता बारक्यानं, मात्र झेल निसटतोय. थोडासा स्थूलपणा आणि मोबदला 4 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सज्ज अनिल सात आठ पावलांचा ना प्राईट टाइम राऊंड विकेट. यावेळेस डी पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढतो डिक्लेअर झोन कडे एका धावेसाठी. डी पॉइंट टू डीप स्क्वेअर लेग हा जो एक रिझन आहे, या रिझन मध्ये नक्कीच आपल्याला डिक्लेअर झोन आपण लावलेला आहे. पुन्हा अनिल सज्ज यावेळेस ओव्हर पिचपाचा चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू जातो नॉन लँड्स मध्ये ज्या ठिकाणी विनेश चेंडू पर्यंत पोहोचला होता, मात्र चेंडू कॅरी करता आला नव्हता. नक्कीच फंबल झाला होता, विनेश डिस्टन्स कव्हर नक्की केला होता, हातापर्यंत चेंडू आला होता मात्र हातामध्ये थांबवू शकला नव्हता. यावेळेस नक्कीच थोडीशी मिसफील्ड होईल कारण थोडीशी चूक म्हणावी लागेल. कॅचेस वन द मॅचेस असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा भाई अक्रॉस द लाईन कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढतोय. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल या ठिकाणी 1 धाव पूर्ण आणि दुसरीचा कोणताही एक प्रयत्न केला जाणार नाही. चांगली फेक षटक संपतोय, पंच इशारा पोहोचवतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16 अशी धावसंख्या एसपी 11 संघाच्या खात्यात. आतापर्यंत वैयक्तिक 6 चेंडूंचा सामना करतोय भाई रोहित भाई आणि 6 चेंडूंच्या मोबदल्यात एका खणखणीत षटकाराच्या आणि एका खणखणीत चौकाराच्या मदतीनं वैयक्तिक 15 धावसंख्येवरती आपली वैयक्तिक खेळ साकारतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन जातोय सांघिक कोट्यातील दुसरं षटक आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन खेळपट्टीवरती सज्ज होतोय कल्पेश. पंचांच्या डाव्या हाताने म्हणजेच राईट टर्म ओव्हर द विकेट मारा असेल. पुन्हा एकदा भाईसाठी, भाई मात्र समालोचन कक्षामधून पवेलियन मधून सेट होऊन आलेला भाई पुन्हा एकदा कल्पेश साठी नक्की सामना करेल. कल्पेशच्या पहिल्या चेंडूचा यावेळेस मात्र डीप पॉइंट रिजन मध्ये चेंडू खेळून काढतोय. नक्कीच पंचांकडून इशारा येतो हा नो चेंडू आहे आणि यानंतर जर येणारा चेंडू नक्कीच एक फ्री हिट असेल. आम्ही इथून पाहिलं होतं की जी खेळपट्टीची साईड लाईन आहे ती चाटून जाणारा हा चेंडू, अतिरिक्त आउटसाइड ला फेकलेला हा चेंडू पंच नक्कीच नो घोषित करतायत. अवांतर स्वरूपात 2 अशा धावा धावफलकावरती, या 2 धावांच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा लागतील 18. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज कल्पेश. यावेळेस ब्लॉक मध्ये फेकलेला चेंडू खणून काढतो, नक्कीच चेंडू जाईल डीप पॉइंट रिजन मध्ये डिक्लेअर झोन ज्या ठिकाणी आहे एका धावेसाठी. कल्पेश याच्याकडून नक्कीच अचूक लाईन आणि लेंथ या ठिकाणी साधण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक चेंडूवरती
फलंदाजाला धावा काढण्यापासून वंचित ठेवण्याचा काल नक्कीच, परंतु यावेळेस मोठा फटका चेंडू येतोय पुन्हा एकदा काळू कॉर्नर रिजन मध्ये वन बाउंस, चेंडूची फेक होईल, जोपर्यंत चेंडूची फेक होईल तोपर्यंत दोन धावा नक्कीच धावफलकावरती लागतील एसपी इलेव्हन संघाच्या खात्यामध्ये। या ठिकाणी एसपी इलेव्हन संघाचे मालक सिद्धांत पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। पुन्हा एकदा कल्पेश शॉर्ट ऑफ लेंथ पर चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, नक्कीच प्रयत्न फसतो, फटका फसतो आणि सुंदर झेल, आणि झेलचा मानकरी राकेश झावरे, अतिशय सुंदर झेल, कधी प्रॅक्टिस मध्ये नसतात तरी सुद्धा एक चांगला झेल या ठिकाणी पकडला जातो आणि वैयक्तिक 19 या धाव संख्येवरती रोहित भाई तंबूत परततो। रोहित भाई यांची जागा भरून काढण्यासाठी नक्कीच जयेश शेळके, पुन्हा एकदा कल्पेश सज्ज, कल्पेश टू जयेश, शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीने चेंडू नक्कीच पूल करण्याचा प्रयत्न होता, डावी वस्ती नक्कीच सोडून जाणारा चेंडू असावा कदाचित, नक्कीच पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतील, स्वयं चेंडू आवांतर स्वरूपात एका धावने भर धावकावरती धावा लागतील 24। दुसरे षटक प्रगतीपथावर असताना कल्पेश हा वैयक्तिक 4 चेंडूंची फेक करतो, एक गडी बाद करण्यामध्ये नक्की यश येते कल्पेश याला, आतापर्यंत एक चांगलं षटक म्हणावं लागेल कल्पेशच्या माध्यमातून। पुन्हा एकदा बॅटची काढा नक्कीच अपरेश घेऊन यष्टी रक्षक यावेळेस अनिल शेळके, यावेळेस कोणती चूक करणार नाही आणि दुसरा हादरा एसपी इलेव्हन संघाला जयेशच्या स्वरूपात। कल्पेश पंच पुन्हा एकदा आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतील, नियम क्रमांक 22 या ठिकाणी नक्कीच विचार केला जाईल पंचांकडून, अवांतर स्वरूपात एका धावेने भर धावपालकावरती धावा लागतील 25। जाधव यांनी षटकार ठोकला तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे अभिजित पाटील यांच्याकडून, शिवाय एसपी इलेव्हनचे मालक सिद्धांत पाटील यांच्याकडून सुद्धा यावेळेस पुन्हा एकदा साईड लाईन टच करून जाणारा चेंडू पंच न घोषित करतात अवांतर स्वरूपात एका धावेने भर, आणि यावेळेस पुन्हा एकदा या षटकातील दुसरा फ्री हिट घेऊन जातोय, दुसऱ्या फ्री हिट वरती नक्कीच एक मोठा फटका येईल का याची नक्कीच उत्कंठा लागल्या सर्व प्रेक्षकांना। जाधव, जाधव ऑन द मार्क, फुल टॉस चेंडू, मोठा फटका, मिड विकेट रिझन, डिस्टन्स कव्हर करता येणार नाही, झेल होतोय मात्र फ्री हिट आहे आणि या फ्री हिट वरती एक रन नक्कीच या ठिकाणी जीवनदान म्हणावं लागेल। षटक संपतोय, पंच बंटी आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतील, हे षटक संपतोय, दुसरं षटक दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागतील 2 गडी बाद 27। चला टीम मीटिंग नको आणि वेळ सुद्धा घालू नये, लगेचच आपण क्षेत्ररक्षणचा फॉलोइंग घ्यायचा आहे। सांगली कोट्यातील तिसरे षटक राकेश झावरे यांच्याकडे सुपूर्द केलेलं आहे, तिसरे षटक घेऊन राकेश झावरे खेळपट्टीवरती सज्ज, 10 ते 12 पावलांचा जेव्हा पंचांच्या डाव्या हाताने म्हणजेच ओव्हर द विकेट, उजव्या हाताने राईट आर्म ओव्हर द विकेट सामना करेल जाधव।
शेवटचं षटक हाणामारीचं षटक पहिला चेंडू स्वर चेंडू भरकटलेली दिशा भरकटलेली लाईन आणि अवांतर स्वरूपात एक प्लस एक अशा दोन धावा दोन धावांच्या मोबदल्यात धा फलकावरती धावा लागला तर 29 लॉस ऑफ 2 विकेट्स एसपी 11 संघाचे ओनर सिद्धांत पाटील प्रत्येक चेंडूवरती काही ना काहीतरी आम्हाला अपेक्षा आहे की काही ना काहीतरी बक्षीस अपेक्षित आहे प्रत्येक खेळाडूला यावेळेस मात्र बॅकवर्ड स्कोरलेच्या दिशेने चेंडू ढकलून काढतोय या ठिकाणी डिक्लेअर झोन आहे एका धावेसाठी चेंडू जाईल एका धावेच्या भरीने धावफलकावरती धावा लागतील 30 आता मात्र जाधव ज्याच्यासाठी 100 आणि 100 असे 200 रुपयाचं नक्की पारितोषिक असेल षटकारासाठी यावेळेस मात्र ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू पडल्यानंतर काटा बदलला होता चेंडून डाव्या गोष्टीवरून थोडासा बाहेर जाणारा चेंडू फलंदाज जाधव याला मात्र काही समजत नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता यावेळेस मात्र नक्कीच दुसऱ्या चेंडूपासून कमबॅक केला जाईल राकेशच्या माध्यमातून आता मात्र एक सिली मेडपच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक सजवलेला आहे पुन्हा एकदा थोडीशी भरकटलेली लय म्हणावी लागेल पुन्हा एकदा स्वर चेंडू स्वर अवांतर स्वरूपात एका धावेने भरधाव फलकावरती धावा लागतील 31 लॉस ऑफ 2 विकेट्स क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करण्याचा निर्णय घेतला होता अनिल यांनी मात्र पुन्हा एकदा आपल्या जागी परतत यावेळेस पुन्हा एकदा बॅकवर्ड स्कोर लेगच्या दिशेने नक्की चेंडू डिस्टन्स कव्हर करतो मात्र डिक्लेअर झोन आहे त्या ठिकाणी एकच धाव मिळेल आणि या एका धावेच्या भरीने धाव फलकावरती धावा लागतील 32 या मैदानाची खासियत आहे की डीप पॉइंट टू डीप स्क्वेअर लेग हा जो एक रिझन आहे या ठिकाणी तुम्हाला कितीही मोठे फटके मारले तरी तुम्हाला फक्त एकच धाव या ठिकाणी मोजावी लागेल त्यामुळे पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज सज्ज फलंदाज सज्ज आणि संपूर्ण क्षेत्ररक्षक संपूर्ण स्क्वाड सज्ज यावेळेस ब्लॉकमध्ये फेकलेला चेंडू बॅटची कडा घेऊन स्कोअरलेस रिझन मध्ये चेंडू कार्पेटच्या सामने ट्रॅव्हल करेल नक्कीच बारक्या चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि जोपर्यंत चेंडूची फेक होईल तोपर्यंत एकेरी धावेच नक्की समाधान मानावं लागेल एसपी 11 संघाला आता मात्र पप्पू एक घनाघाती फलंदाज यंगस्टार धनंग संघाचा एक आयकॉन खेळाडू ज्यानं मोठी मोठी मैदानं आपल्या फलंदाजीतून गाजवली असा पप्पू या काय करतोय राकेशच्या पुढल्या चेंडूवरती शॉटापर्यंत हा चेंडू नक्कीच लॉंग रन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल एकाच्या मागून दुसऱ्याच्या मागून तिसऱ्याच्या मागून चौथ्याच्या मागून आणि पाचव्याच्या मागून चौकार चार धावांसाठी खणखण होतो चौकार रसिक पाटलांच्या भाषेत काटा काटा निघून गेला चार धावांसाठी शेवटच्या एका चेंडूची फेक येणं बाकी नक्कीच ही वेलकम बाउंड्री होती आणि या चेंडूवरती काय होईल पप्पू शॉर्ट ऑफ लेन फुल करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्कोअर लेग पुन्हा एकदा एका धावेसाठी या एका धावेच्या भरीने 3 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 38 अशी धावसंख्या धाव फलकावरती 39 रन्स बनवून नक्कीच या ठिकाणी विजय संपादन करावा लागेल श्री वेद धोरण संघाला धन्यवाद लागेल मग सकाळी लावला होता आवाज
शेखर इलेवन दोन्ही संघाच्या संघमार्गाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला सामना चालू होतोय. पहिलं षटक सांगिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक सचिन पहिला चेंडू शॉर्ट ऑन पूल बॅकवर्ड स्क्वेअर लेग डिस्टन्स कव्हर मात्र चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. पहिल्या चेंडूवरती नक्कीच इरादे स्पष्ट केले होते अनिल याने की हा सामना असा तसा सोडणार नाही. ज्या पद्धतीने अनिल शेळके यांनी म्हटलं होतं की दोन षटकांमध्ये हा सामना मी खिशात भरून जाईन त्याच पद्धतीचं काहीच या ठिकाणी बॅटिंग प्रेझेंटेशन करावं लागेल. अनिल याला पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका मात्र त्या ठिकाणी डिक्लेअर झोन असल्या कारणाने एकच धाव मिळेल. यावेळेस मात्र पुढे सरसावून मोठा फटका घेण्याचा प्रयत्न ब्लॉक होलमध्ये नक्कीच चेंडू जातोय निर्धाव स्वरूपात एका निर्धाव चेंडूची सांगता. एम ए के पी टॉस विन सचिन सचिन सज्ज यावेळेस मोठा फटका आणि कणकणीत दणदणीत चटकार. ओव्हर पिचचा चेंडू लॉंग ऑनचा डिस्टन्स कव्हर करत चेंडू आला होता लॉंग ऑन बाउंड्री लाईन बाहेर कणकणीत षटकार. या ठिकाणी माननीय श्री मोहन दुबाळ साहेब उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थिती लावल्याबद्दल सर्वप्रथम मंडळाच्या वतीनं आणि या प्रीमियर लीगच्या वतीनं मी आपलं सर्वप्रथम शाब्दिक आभार मानतो स्वागत करतो. तसंच सनी हे सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांनी सुद्धा येऊन समालोचन कक्षामध्ये मोहन धुमाल साहेबांच्या खांद्याला खांदा लावून असणारे आमचे मित्र सनी हे यांनी सुद्धा समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. यावेळेस मात्र सुंदर क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू गेला होता. ओव्हर थ्रो आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय का बघा. बॉल चेंडू बाहेर आहे ना आतमध्ये रन आहेत. सर्वांना एकच नियम आहे चेंडू जर आतमध्ये गेला तर धावा आहेत अन्यथा चौकार गेला तर चौकार नाहीतर मग जेवढ्या धावून काढाल तेवढ्या. आतापर्यंत चार चेंडूंची फेक करतोय आणि 11 धावा धावफलकावरती नक्कीच थोडस महागड षटक म्हणावं लागेल. अनिल मात्र या ठिकाणी आपले इरादे स्पष्ट करतो एक मोठे फटके घेण्यामध्ये नक्कीच यश येते अनिलला. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न होता आणि निर्धाव चेंडू. पहिलं षटक संपतय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 अशी धावसंख्या धावफलकावरती. श्री लक्ष्मण नागू गावडे एमडी यांच्याकडून श्री ल
लक्ष्मण नागू शेळके एमडी यांच्याकडून 501 रुपयाची अधिग्रहण देणगी आलेली आहे, धन्यवाद। आणि पुढल्या वर्षी या लीग साठी सर्वचे सर्व चषक एमडी आपले सर्वांचे लाडके एमडी श्री लक्ष्मण नागू शेळके यांच्याकडून आपल्याला पुरस्कृत करण्यात येणार आहे, धन्यवाद। अनिल शेळके यांचं म्हणणं आहे की माझ्या भावाला मी 11 धावा काढल्या, एक खणखणीत षटकार ठोकला। आता विनेश याचा भाऊ जयेश, जयेश टू विनेश, सांघिक कोट्यातील दुसरे वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक विनेश, यावेळेस मात्र सुंदर झेल हातामध्ये, अतिशय अप्रतिम झेल आणि नशीब या ठिकाणी नशीब आजमावतोय, अतिशय अप्रतिम झेल, गोळीच्या वेगाने चेंडू चालला होता, हातामध्ये विसावला आणि एक अभूतपूर्व चमत्कार त्या ठिकाणी ग्राउंड वरती पाहायला मिळाला। मिड ऑफ रिजन मध्ये उभा असलेला खेळाडू नशीब यानं अतिशय सुंदर झेल पकडला। यावेळेस मात्र उंच पुरा फटका, चेंडू झेल सुटतोय, लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू आला होता, झेल सुटतोय, सुंदर फटका कल्पेश याच्या बॅट मधून निघाला होता, मात्र थोडक्याच्या डिस्टन्सनं तो चेंडू सीमा पार होऊ शकला नाही। मात्र रोहित भाई हा मात्र एक सोप्पा झेल सोडतोय। आतापर्यंत दुसरे षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवरती विनेश बाद झाला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती दोन धावा, अशा दोन धावा दोन चेंडूंच्या मोबदल्यात खर्च करतोय जयेश, सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल जयेश याची। यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका, आता मात्र चेंडू नो मॅन लँड्स मध्ये नक्कीच ड्राईव्ह होईल, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, आउटफील थोडस खराब आहे। यावेळेस स्वतः संघाचा कर्णधार पप्पू चेंडूपर्यंत पोहोचतोय, जोपर्यंत चेंडूची फेक होईल तोपर्यंत तीन धावा खेळपट्टीवरती पळून दोन्ही फलंदाज पूर्ण करतील, या तीन धावांच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा लागतील 16। अजून सुद्धा तीन चेंडूंची फेक येणं बाकी जयेश याच्या षटकातील एक मोठा फटका या चेंडूवरती येणं महत्वाचं आहे, कारण समीकरण जर बदलायचं असेल, हलकं करायचं असेल, तर या चेंडूवरती एक मोठा फटका, एक आघाज होणं गरजेचं। आणि नक्कीच अनिल शेळके यांना जाणीव आहे की तो मोठा फटका आपल्या बॅटमध्ये आहे, लपलेला आहे, त्याला खोलावं लागेल, बाहेर काढावं लागेल आणि नक्कीच या चेंडूवरती एक मोठा फटका ठोकावा लागेल। अनिल शेळके पाहूया अक्रॉस लाईन, परंतु चेंडू फटका फसतोय, चेंडू नक्कीच जाईल नो मॅन लँड्स मध्ये, पुन्हा एकदा आउटफील्ड खराब असल्याचं या ठिकाणी प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय। मात्र जोपर्यंत चेंडूची फेक होईल तोपर्यंत दोन धावा नक्कीच, तीन धावा नक्कीच मिळतील, या तीन धावांच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा लागतील 19। धावांची आवश्यकता, हर्षल पाटील गुड्डू कुठे असेल तर त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचे, हर्षल पाटील गुड्डू। आता 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता, 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता, जयेश जयेश टू कल्पेश, फुलटॉस पर्यंत चेंडू स्ट्रेट ड्राइव स्वरूपात खेळून काढतोय,
एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुंदर चपलतापूर्वक या ठिकाणी दोन धावा पळवून पूर्ण दोन्ही फलंदाजांचं जे कम्युनिकेशन स्किल आहे आय कोऑर्डिनेशन आहे अतिशय सुंदर कारण या अतिशय चपलतापूर्वक दोन धावा पळवून पूर्ण पुन्हा एकदा जयेश यावेळेस आउटकट टाकलेला चेंडू पंचांकडे दाद मागितली होती पंच दाद पटवतात दुसरं षटक या ठिकाणी समाप्त होतंय दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 21 अशी धावसंख्या धाव फलकावरती आता सहा चेंडू आणि 18 धावा सहा चेंडू 18 धावा गिरीश शेळके मंडप डेकोरेटर्स गिरीश शेळके कुठे असतील तर त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचे आहे गिरीश शेळके या ठिकाणी बोरघर गावचे आमचे लाडके मित्र अनिल पाटील आमच्या गावचे जावई हे कुठे उपस्थित असतील तर त्यांनी आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे अनिल पाटील समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे सांगिक तिसरं वैयक्तिक पहिला षटक घेऊन पप्पू शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा चेंडू उजवी यष्टी नक्कीच सोडून जाणारा चेंडू असेल सुरेल चेंडू अवांतर स्वरूपात एका धावेने भर आता मात्र सहा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता दोन मोठे फटके घ्यावे लागतील मनोज पाटील यांनी किरण पाटील यांना भेटायचं आहे अनिल शेळके टू पप्पू शॉर्ट पिच पासचा चेंडू पुल करतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आणि झेल सुटतोय एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल दुसरी सुद्धा पूर्ण अतिशय अतिरिक्त उसळी घेऊन उंची गाठणारा चेंडू होता हा फटका नक्की निघाला होता मात्र फटक्यामध्ये लांबी नव्हती फक्त उंची होती आणि एक सोपा झेल त्या ठिकाणी सुटतोय मोबदल्यात दोन धावा धावफलकावरती या दोन धावांच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा लागतील 24 आता चार चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता पाच चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता पाच चेंडू 15 धावा अनिल यावेळेस फटका फसतो नक्कीच डॉट चेंडू निर्धाव चेंडू अतिशय सुंदर आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि या चेंडूवरती जे साधायचं होतं ते साधता आलं नव्हतं अनिल याला चार चेंडू आणि 15 धावा यावेळेस फटाफटका मिड विकेट रिझन कव्हर करेल का नक्कीच कव्हर करेल खणखणीत आणि दणदणीत षटकार अतिशय सुंदर अप्रतिम फटका अनिलच्या बॅट मधून आणि एक मोठा फटका नक्की ज्याची अपेक्षा होती मगापासून आता मात्र तीन चेंडू आणि 9 धावा नक्कीच समीकरण या ठिकाणी बदलतंय आणि तीन चेंडू आणि 9 धावा हवे होत्या भिलजी येथे सामना होता हाच तो अनिल शेळके ज्यानं राम हले याला दोन खणखणीत षटकार ठोकले होते हाच तो अनिल यावेळेस पुन्हा या त्याच पद्धतीचा फटका मिड विकेट रिझल्ट मध्ये खणखणीत दणदणीत षटकार ओ हो स्टँड अँड डिलिव्हर्ड हाय अँड हँडसम ह्यूज सिक्स बॅक टू बॅक टू सिक्सेस इन द इनिंग मॅन फ्रॉम भोनंग अनिल शेळके व्हॉट अ इनिंग व्हॉट अ प्रेझेंटेशन व्हॉट अ कॅप्टन व्हॉट अ ओनर दोन चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता हलक्यात घेऊन जमणार नाही भावा जीतने का दम हमने कूट कूट के भरा है यावेळेस मात्र पुन्हा एकदा उजवी यष्टी सोडून जाणारा चेंडू होत काय आणि केलं काय अनिल शेळके खरोखरच इथून जाताना म्हणून गेले होते की हा सामना मी खिशात घेऊन येणार
आणि तसंच काहीसं होताना दिसतंय. अतिशय अप्रतिम फटकेबाजी स्वतः टीमचे ओनर. आता मात्र तीन चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा टॉस दिशेने पुन्हा एकदा गगन भेदी, गगनचुंबी षटकार. दणदणीत विजय संपादन करतो अनिल शेळके आणि नाव दाखवतोय की श्रीपाद भोनक संघाचा हुकमी एक्का. गेल्या 20 वर्षापासून जो ओपनिंग गाजवतोय तोच हा अनिल शेळके, वन ऑफ द स्पेशल स्पेशल मॅन इन दिस इनिंग. अनिल शेळके प्लीज ताळ्या वाजून त्याचं स्वागत करायचं आहे, चिअर अप करायचं आहे. अतिशय अप्रतिम फलंदाजी अनिल शेळकेच्या माध्यमातून. 30 धावा कुठल्यात वैयक्तिक 30 धावा आणि पप्पू याला अक्षरशः फोडून काढलाय, झोडून काढलाय, कुठून काढलाय, अक्षरशः दाना दान आणि अतिशय सुंदर. मॅन ऑफ द मॅच साठी या ठिकाणी मी मोहन गुमार यांना विनंती करेन. राकेश जावर यांना विनंती करतो की मोहनशेट धुनाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत सत्कार या ठिकाणी करायचं आहे. वेळात वेळ देऊन या ठिकाणी